मान्य यायचं तुमच्या बरोबर, तुम्ही जाऊ देवासला न्यायचं का? देवासला न्यायचं, चल देवाच जायचं देवासले गो, जायचं देवासले गो, आपल्याला आम्हाला गाडी कोणची आमची जर पाणी प्यायचं असेल ते पापाकडे तर इकडे चालले. आता जत्राची तयारी आणि इथं चूल मांडली आहे म्हणजे घेऊन आले आहे, त्याच्यावर भाकरी बनवायची आहे, भाजी बनवायची आहे आणि इकडं इकडे एक मांडली आहे. कांदा पण टाकला का त्याच्या वास येत नाही इथे. दाजी आणि ढोणी दाजी बनवणार आहे भाजी आणि माझे सासरे पण येणार आहे बर्फ लागायला. तर आजकालची इतकी धावपळ असते, आपले करिअरची धावपळ, घरातले कामं वगैरे सगळ्या गोष्टींची आपल्या आयुष्यात खूप धावपळ असते, त्यामुळे आपल्या लाईफमध्ये आपण खुश राहणं म्हणजे काहीच नसतं. खुश राहायला आपण काही करतच नाही. तर आपण आणि त्याचबरोबर आपण आध्यात्मिक गोष्टींनासुद्धा इग्नोर करतो, तर ते हे सगळं चुकीचं आहे. आपण आध्यात्मिक गोष्टींकडे जर वळालो तर आपल्या जे आतमध्ये अंतर्मनात काय चाललंय आपण ते डोकावून पाहू शकतो. तर यासाठी पण ह्या धावपळीमध्ये आपण आध्यात्मिक गोष्टींची आवड कशी करून घेऊ शकतो किंवा कुठं शिकणार, तर परमधाम ही एक वेबसाईट आहे, त्यावरती तुम्ही शिकू शकता. आणि तुम्हाला जर कोणते प्रॉब्लेम असेल तर त्यावर तुमचे प्रॉब्लेमचे सोल्युशन पण मिळतात आणि त्याचबरोबर तुम्ही पर्सनल सेशन पण बुक करू शकतात. आणि परमधामचं एक यूट्यूब चॅनल आहे, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर मी कमेंटमध्ये पण देणार आहे, नक्कीच चेक करा. तर आता मी खूप दिवसात म्हणजे आलेच नाही, पप्पाच्या बंगल्याचं काम चालू आहे, पाहिलं आलेच नाही. तर आता पहिल्यांदा आले आज शेतामध्ये, तर दीदींनी पाणी मारणार आहे अनुष्का. अजून मला काही प्लॅन माहित नाही घराचा कसा आहे, व्हिडिओ डायरेक्ट त्या तिकडं किचन आहे, किचन मस्त वाळूवर बसलोय निवांत. बाकीचे सुरेखा ताई मम्मी ते आणि दोघं दाजी तिकडे मस्त बनवत आहे स्वयंपाक. आणि सुरेखा ताई व्हिडिओ काढते. सुरेखा ताईंनी भरपूर काम केले, गुंडागिरी चालू झाली पाहिले की इकडे माग माती पिकतोय. तर इथे चाललंय आता नारळ तोडण्याचं काम, सोलण्याचं काम. मस्त तुला प्यायचं आहे, कोणला प्यायचं आहे? देवांशला. देवांशला द्यायचं का बर? तो तुझा दादा नाही आहे, भाऊ नाही तुझा, पडला. अगं निवार झालाय दिदी कवळा. मम्मा 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 काय पिल्या नारळ तुमच्या पाणी काढलं सगळं एक एक नारळ तिकडे 100 रुपयाला 70 रुपयाला. हा दर्शन करायला चाललंय आता मी. पाणी पाव इथे आमच्या शेताचा शेताचा मसोबा आहे इकडे. आणि इथे मावला आहे, राशन दिदी पाया पडते. हाय हाय तिथं म्हणजे
तर माझा बर्थडे होता त्यामुळे मग आम्ही हॉटेलला आलो होतो. छोटंसं सेलिब्रेशन केलं, जास्त काही मोठं केलं नाही. आणि इथे ऑर्डर देण्याचं काम चालू होतं, म्हणजे मेनू चेक करत होतो काय ऑर्डर करायचं. तर आज माझा बर्थडे आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही आलो आहे हॉटेलला. तर जेवण करण्यासाठी आलो आहे आणि शू पण इथे बसलेलं आहे. तर आत्ता ऑर्डर दिली आहे, 5-10 मिनिटात येईल, तोपर्यंत वेट करतोय. जेवण आवडलं का? इथे पण ना शिव खूप त्रास द्यायचा आणि सारखं म्हणायचं का मला बाहेर जाऊ द्या, इकडे फिरू द्या, तिकडे फिरू द्या. आणि त्याचे पप्पाच त्याच्यावर लक्ष ठेवत होते. मी जरा ब्रेक घेतला होता त्या दिवशी शिवांशला सांभाळण्यापासून, तर त्याच्या पप्पांनी मग लक्ष दिलं त्याच्याकडे. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग शेवट आम्ही फ्रूट ज्यूस मागवला होता. तर आता घरी आलोय जेवण वगैरे करून. काय पाहिजे? पॅन्ट काढायची पापा कडून घेऊन जा. बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो होतो आणि मिस्टरांनी मला बर्थडे गिफ्ट दिले, घड्या. आणि झाला आता बर्थडे, रात्रीचे 10 वाजले असेल. तर आता थकलोय बाहेर जाऊन झोपणार.